नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय ब्लॉग। हा जो व्हिडिओ आहे हा दिवाळीपासूनचा आहे। ॲक्च्युली आमच्या इथे दिवाळी सुरू होण्याच्या 8 दिवस आधीपासून आठंडी म्हणून हा जे काही केलं जातं, म्हणजे त्यामध्ये 8 दिवस आधीपासूनच रांगोळी किंवा म्हणा फटाके म्हणा किंवा फराळ वगैरे या सर्व गोष्टींची सुरुवात होते। सो ह्या व्हिडिओ तेव्हाचाच आहे। त्यानंतर इथे हे जे बघताय तुम्ही ड्रायफ्रूटचं शॉप, हे अंधेरीचं आहे। मी माझ्या काही कामास्तव तिथे गेली होती तर तेही रेकॉर्ड केलं होतं। त्यानंतर हे 8 दिवस आधीमधल्याच दिवसांपैकीचे व्हिडिओ आहेत, जे आम्ही फटाके फोडत होतो, रांगोळी काढत होतो आणि बरंच काही। त्याबरोबर आम्ही वाणगावला गेलो होतो, काहीतरी धनत्र चतुर्दशीच्या दिवशी आम्ही गेलो होतो वाणगावला फटाके आणण्यासाठी, पण लेट गेल्यामुळे आम्हाला फटाके काही पुरेसे मिळाले नाही। दिवाळी व्हिडिओ, दिवाळी ब्लॉग जो काही आहे हा तुमच्यापर्यंत लेट येतो। यूट्यूबवर मी आता पोस्ट करते आहे दिवाळी झाल्यानंतर, पण माझ्या काही पर्सनल गोष्टी जशा एक्झाम आणि बरंच काही या सर्वांमध्ये मला मॅनेज नाही झालं ते सगळं। सो चकली फराळ कोणी कोणी किती किती खाला प्लीज कमेंट करा। आणि ही जी क्लिप आहे ही तेव्हाचीच आहे, मी म्हणाले तुम्हाला आम्ही वाणगावला गेलो होतो फटाके वगैरे आणण्यासाठी। त्यानंतर आता हा जो फोटो आहे हा अभ्यंग स्नानाच्या सकाळी पहाटेचा फोटो आहे कंदीलचा। आणि बेसनचे लाडू कोणाकोणाला आवडतात प्लीज कमेंट करा, कारण की सध्या बेसनचे लाडू माझे जास्त फेवरेट झालेले आहेत। सो माझ्या डिमांडवरती मम्मीने हे बनवले। त्यानंतर ही जी व्हिडिओ क्लिप आता तुम्ही बघतायत, ही व्हिडिओ क्लिप लक्ष्मी पूजन संध्याकाळची आहे। ह्यावरती तुम्ही रील इंस्टाग्रामवर माझ्या रील बघू शकता, रील होती। त्यानंतरचा जो सिलसिला चालू झाला तो म्हणजे फटाके फोडण्याचा, आणि आम्ही अतिशय फटाके फोडून प्रदूषण केलं आहे। तर प्रत्येक सणांना सर्व फॅमिली ही एकत्र येते, त्यापैकी दिवाळी हा एक सण आहे जेव्हा सर्व फॅमिली मामा काकी काका आत्याची मुलं हे सर्व घरी येतात आणि एकत्र मजा मस्ती टाइम स्पेंड होतो। सो हे काही सण आहेत, हे त्यापैकीच आहेत। हे माझे काका, त्यानंतर प्रतीक जयेश हे सुद्धा घरी आले होते फटाके फोडण्यासाठी, भरपूर फटाके फोडले त्यांनी पण। तर हे तेच काही क्षण आहेत जे मला वाटलं की मी रेकॉर्ड करू आणि यूट्यूबला टाकून ठेवू, जेणेकरून ते माझ्या आठवणीत राहणार नेहमी।
तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.